यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बी बियाणं आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन आणि कृषी विभागानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2019 घेतलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी 1 जाहीर होणार. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचे 4 दहशतवादी ठार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभी उद्यापासून मालदीव आणि श्रीलंकेच्या 2 दौऱ्यासाठी रवाना होणार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्या केरळमध्ये दाखल होईल, हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. नमस्कार, 7 बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बी बियाणं आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांनाही केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी बोलताना ही माहिती त्यांनी दिली. आणि गोवा 93 ते 160% मध्य महाराष्ट्र 93 ते 160% मराठवाडा 89 ते 111% आणि विदर्भ 92 ते 108% अशा प्रकारचा एक फोरकास्ट या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि एकूण जर या फोरकास्टचा आपण विचार केला तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी पाऊस होईल असं आज तरी आयएमडी या ठिकाणी सांगते. मुळातच मान्सून थोडासा डिलेड असल्यामुळे आम्ही ही ऍडवायझरी देखील पाठवली आहे की पेरण्या ज्या आहेत त्या थोड्या उशिरा झाल्या पाहिजेत. या संदर्भात आता आम्ही जी व्यवस्था उभी केली आहे त्या व्यवस्थेत मागील वर्षी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ऍडवायझरीचे 40 कोटी एसएमएस आम्ही पाठवले आणि यावर्षी देखील गेल्या 3 5 कोटी एसएमएस आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाठवले आहेत. हे आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून तर देतोच, त्यासोबत आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन डिसिमिनेट करतो, पण प्रत्यक्ष एसएमएसच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना ती माहिती जाते आणि मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग शेतकरी या ठिकाणी करतात. राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊन देखील उत्पादनात 115 लाख मेट्रिक टन वाढ झाली असून गेल्या 4.5 वर्षात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या गुंतवणुकीचं आणि जलसंधारणाच्या कामाचं हे यश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पावसाचा अंदाज घेऊन आणि कृषी विभागानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, जेणेकरून दुबार पेरणीचं संकट टाळता येईल असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून संपूर्ण देशात 96% पर्जन्यमान असणार आहे. या खरीपपूर्व आढावा बैठकीला राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर, रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांच्यासह संबंधित खात्यांचे राज्यमंत्री तसंच राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता उपस्थित होते. राज्यातल्या पर्यावरणविषयक मुद्द्यांविषयी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आजच्या बैठकीत राज्यातल्या विकास प्रकल्पांशी संबंधित पर्यावरणविषयक विविध परवानग्यांवर चर्चा झाल्याची माहिती जावडेकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
भाजपप्रणित केंद्र सरकारनं पर्यावरण आणि विकास यामध्ये चांगल्या प्रकारे समतोल साधला असल्याचं मत जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. यापूर्वी 2004 ते 2014 या काळात पर्यावरणविषयक महत्वाचे प्रकल्प प्रलंबित राहिले, मात्र त्यानंतर केंद्र सरकारनं विचारपूर्वक अनेक उपाययोजना केल्या असंही ते म्हणाले. सर्व राज्यांशी सल्लामसलत करून पर्यावरणविषयक प्रश्न सोडवण्याला आपल्या मंत्रालयाकडून प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2019 घेतलेल्या 10वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी 1 जाहीर होणार आहे. राज्यातल्या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुळ पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक तो अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले. या चौघांमध्ये पोलीस दलातून बाहेर पडून जैश ए मोहम्मदमध्ये सामील झालेल्या 2 विशेष पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथं शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला असता प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जैश ए मोहम्मद संघटनेचे 4 दहशतवादी ठार झाले. परराष्ट्र व्यवहार मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एस जयशंकर पहिल्या परदेश दौऱ्यासाठी आज भूतानमध्ये पोहोचले. भूतानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तंडी दोर्जी यांनी त्यांचं स्वागत केलं. परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर दोन्ही परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी चर्चा केली. भारत आणि भूतान दरम्यानचे खास आणि वैशिष्ट्यपूर्ण संबंध आणखी दृढ करण्यासाठी वचनबद्धता यावेळी दोघांनी व्यक्त केली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे. यानंतर जयशंकर यांनी पंतप्रधान लोटे त्शेरिंग तसंच अन्य ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात जलविद्युत क्षेत्रातली विकासात्मक भागीदारी आणि सहकार्याचा समावेश होता. त्शेरिंग यांच्याशी चर्चा केल्यावर एका जवळच्या भागीदाराशी सकारात्मक संवाद साधल्याचं समाधान मिळाल्याची भावना जयशंकर यांनी ट्विटर संदेशाद्वारे व्यक्त केली आहे. जयशंकर यांच्या या दौऱ्यादरम्यान ते भूतानचे राजे जिग्मे खेसर नामल्याल वांगचुंग यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे. सर्वांनी सकस आणि संतुलित आहार सेवन करण्याची सवय लावावी असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलं आहे. आजच्या पहिल्या जागतिक अन्न सुरक्षितता दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशभरात होणारी अन्नाची नासाडी रोखण्यावरही त्यांनी यावेळी भर दिला. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी, खाद्यान्न व्यावसायिक, उच्च शिक्षण संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चांगला आणि स्वतःच्या गरजेपुरताच आहार घ्या असा संदेश देणाऱ्या चळवळीत लोकसहभाग वाढवणाऱ्या प्राधिकरणाच्या प्रयत्नांचं आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी यावेळी कौतुक केलं. त्यानंतर डॉ हर्षवर्धन यांनी स्वच्छ भारत यात्रेचा संदेश देणाऱ्या सायकलवरील महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. देशातल्या गरीब आणि वंचित लोकांना चांगलं अन्न आणि आरोग्यसेवा मिळण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आजच्या पहिल्या जागतिक अन्न सुरक्षितता दिनानिमित्त दिलेल्या ट्विटर संदेशात त्यांनी राष्ट्र आणि नागरिकांच्या हितासाठी अन्न सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संस्थेतर्फेही हा दिवस साजरा करण्यात येतो. अन्न सुरक्षितता प्रत्येकाची जबाबदारी ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दूषित अन्न सेवनामुळे आरोग्याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हानी पोचते. दरवर्षी जगभरात दूषित अन्नामुळे 60 कोटी लोक आजारी पडतात. या पार्श्वभूमीवर अन्नाच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं जागतिक आरोग्य संघटनेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांच्या 2 दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रयाण करणार आहेत. पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार हा दौरा आखण्यात आला आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते मालदीवची राजधानी माले इथं राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. तसंच ते तिथल्या कायदेमंडळालाही संबोधित करणार आहेत.
भारतानं पुरस्कृत केलेल्या दोन प्रकल्पांचं उद्घाटनही ते करणार आहेत. यामध्ये किनारी सर्वेक्षण रडार प्रणाली आणि संरक्षण दल प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. ही मालदीव भेट म्हणजे सागरी शेजार आणि जुना मित्र या नात्याने उभय देश परस्परांना महत्व देत असल्याचं द्योतक आहे असं पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. उभय देशांमध्ये संस्कृतीचा समान धागा असून आजवरचे मैत्रीपूर्ण संबंध या भेटीनंतर अधिक दृढ होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी पंतप्रधान श्रीलंकेला भेट देणार आहेत. एप्रिलमध्ये तिथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर तिथं भेट देणारे ते पहिलेच आंतरराष्ट्रीय नेते आहेत. एक शेजारी राष्ट्र म्हणून सद्भावना व्यक्त करण्यासाठी ही भेट देत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत श्रीलंकेच्या खांद्याला खांदा लावून उभा असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणातल्या प्रदेशामध्ये सर्वांना सुरक्षितता आणि सर्वांचा विकास या महत्वाच्या सूत्राला या परदेश दौऱ्यामुळे अधिक बळकटी येणार आहे. दुबई इथं काल झालेल्या बस अपघातात 17 जण ठार झाले तर 14 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 12 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भरधाव वेगानं जाणारी बस रस्त्यालगतच्या सूचना फलकावर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं दुबई पोलिसांनी सांगितलं. या बसमध्ये विविध देशांमधले 31 प्रवासी होते. रमजान ईद साजरी करून हे सर्वजण मस्कत इथून दुबई मार्गे प्रवास करत होते. भारतीय दूतावासातले अधिकारी दुर्घटनाग्रस्त भारतीय कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी आज मुंबईतल्या विशेष न्यायालयात हजेरी लावली. राष्ट्रीय तपास संस्था एनआयएचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही एस पडळकर यांच्यासमोर आज या खटल्याची सुनावणी झाली. प्रज्ञासिंग यांच्यासह अन्य आरोपीही यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती पडळकर यांनी सुरुवातीला त्यांच्या आदेशाचं वाचन केलं. या प्रकरणी आतापर्यंत डॉक्टर आणि पंच धरून एकूण 116 साक्षीदारांची तपासणी केल्याचं ते म्हणाले. यानंतर प्रज्ञासिंग आणि अन्य आरोपी सुधाकर द्विवेदी यांची साक्ष घेण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटविषयी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं प्रज्ञासिंग यांनी यावेळी सांगितलं. सप्टेंबर 2008 मालेगावमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला तर 100 अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी प्रज्ञासिंग लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह 7 जणांवर खटला भरण्यात आला आहे. एनआयएनं यापूर्वी प्रज्ञासिंग यांना क्लीन चिट दिली होती मात्र न्यायालयानं त्यांच्यावरचे मुक्का अंतर्गतचे आरोप रद्द करून बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्यावर खटला सुरू ठेवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अलीगड जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीच्या हत्येसंदर्भात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं निपक्ष चौकशीचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करत 2 आरोपींना अटक केल्याचं अलीगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. अन्य आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणात तक्रार दाखल करून घेण्यास दिरंगाई केल्याबद्दल 5 पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आलं. त्यात एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. मराठवाड्यात दुष्काळाची गंभीर स्थिती असून जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात राहणाऱ्या भाऊसाहेब गुघे या प्रयोगशील शेतकऱ्यांनं दुष्काळावर मात करत शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्य उद्योग सुरू करून आपली आर्थिक स्थिती सुधारली आहे. अनुभव हा माणसाला खूप काही शिकवतो. माणूस शहाणा होतो असंच झालं भाऊसाहेब घुगे यांच्या बाबतीत. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात राहणाऱ्या घुगे यांना गेले अनेक वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागला होता. त्यातून धडा घेत त्यांनी गेल्या वर्षी 2 कोटी लिटर पाण्याच्या क्षमतेचं शेततळ तयार केलं. त्यातून पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला होता. पण इतक्या मोठ्या शेततळ्याचा पूरक व्यवसायासाठी वापर कसा करता येईल याचा ते विचार करत होते आणि त्यांनी मत्स्यशेती करायचं ठरवलं. मत्स्य संशोधन केंद्रातून मत्स्यबीज आणलं. त्यातून त्यांना चांगलं मत्स्य उत्पादन आता मिळत आहे. या शेततळ्यामध्ये मी जवळपास मला मत्स्यबीजाला 30,000 रुपये मागच्या वर्षी खर्च आला. 30,000 रुपयाचं मत्स्यबीज टाकल्यानंतर मी त्यासाठी मत्स्य खाद्य बाजारामधून विक्री उपलब्ध करून घेतलं. त्याला मला जवळपास 25,000 रुपये खर्च आला आणि काही प्रमाणामध्ये मी चावल शिजून या माशांसाठी टाकला. असा एकंदरीत मला 70 ते 75 हजार रुपये खर्च या 2 कोटी लिटरच्या 1 एकर शेततळ्यामध्ये आला. आणि याचं आज रोजी माझं जे उत्पादन आहे याचं जो मला नफा मिळू शकतो एकूण माल हा 4 लाख रुपयाचा 1 महिन्यामध्ये निघणार आहे. 70,000 खर्च वजा जाता 3 ते 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न मला या 1 एकरच्या शेततळ्यामधून मिळू शकतं असं अपेक्षित आहे.
5 एकरमध्ये जे उत्पन्न आपल्याला निघत नाही ते 1 एकरच्या शेततळ्यामध्ये, म्हणजे शेतीला पाणीही मिळतं आणि मत्स्याचं उत्पादन घेऊन चांगला नफा मी मिळू शकतो, 1 लाख रुपये आपण यामधून कमवू शकतो असं माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे. एकीकडे राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे तर दुसरीकडे घुगे यांच्या शेततळ्यात मत्स्यशेती जोमानं सुरू आहे. आधी दुष्काळ सोसलेल्या घुगे यांनी पाण्याचं योग्य नियोजन आणि प्रयोगशीलता वापरून ही कमया साधली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. नंदुरबार जिल्ह्यात पूर्वेकडील भागातल्या अनेक गावात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करत या गावांमधल्या पाणी टंचाईवर मात करण्यात शासनाला यश आलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या भादवड, न्याहली, बलदाणे, सातुर्के, कंड्रे आणि निंभेल या गावात गेल्या 3-4 वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे. 2 वर्षांपासून पर्जन्यमान खूपच कमी झाल्यानं जमिनीतल्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. गावातल्या सर्व विहिरी आटल्या होत्या, तसंच या परिसरातले बंधारेही कोरडे पडले होते. या गावांच्या जवळपास पाण्याचे काही स्रोत नसल्यानं दूरवर असलेल्या तापी नदीच्या पात्रातून पाणी आणण्याशिवाय पर्याय नव्हता. पाणी टंचाई निवारणासाठी असलेला सर्व निधी एकत्र करून शासनाच्या योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात तापी नदीच्या पात्राजवळ विंधन विहीर बांधून पाण्याची उचल करण्यात आली. त्यानंतर गावांपर्यंत जलवाहिन्या टाकून तिथल्या विहिरींपर्यंत पाणी नेण्यात आलं आणि या गावांना यशस्वीरित्या पाणी पुरवठा करण्यात आला. मागच्या वर्षापासून आमच्या गावाला पाणी टंचाई होती. शासन मार्फत तापी नदीवर आमच्या गावाला पाईपलाईन झालेली आहे. आता पाणी टंचाई आमच्या गावाची मिटली आहे. आमच्या गावाला जवळपास 7-8 वर्षापासून पाणी भीषण पाणी टंचाई होती. या टंचाईसाठी शासनाने वेळोवेळी मिटिंगा घेऊन टंचाई निवारणासाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि तापीवरून आम्ही किमान 12 किलोमीटरवरून पाण्याची योजना आता केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत गावाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटला आहे. गुरांचाही पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शासन स्तरावरनं निधीची उपलब्धता, तसेच आपल्याला स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जो काही निधी उपलब्ध होईल त्याचा विचार करून ग्रामपंचायत पातळीवरील उपलब्ध असलेला निधी आणि CSR फंड या सर्व माध्यमातून सदर गावांसाठी योजना राबवण्याचे प्रस्तावित करून त्याप्रमाणे मंजुरी घेण्यात आली. या अनुषंगाने तापी उद्भव धरून जवळपास 9 ते 12 किलोमीटर अंतरावरच्या सर्व पाईपलाईनी चे काम पूर्ण करून गेल्या एप्रिलपासून सदर सर्व गावांना आपण पाणीपुरवठा सुरळीत सुरू केलेला आहे. विशेष म्हणजे सर्व निधींचं एकत्रीकरण केल्यानं आणि 6 गावं मिळून योजना एकत्रपणे राबवल्यानं हे शक्य झालं. गावात नळ पाणी पुरवठा योजनाही राबवण्यात आल्या. गावात पाणी पुरवठा करणाऱ्या 3 विहिरी असून मागील 2 वर्षापासून विहिरी कोरड्या पडल्या असून गावात टंचाई निर्माण झाली. तसेच सदर टंचाई दूर करण्यासाठी शासनाने आम्हाला तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना 9 किलोमीटर असलेल्या तापी नदीवरून मंजूर करून दिली आणि सदर योजनेचे काम पूर्ण होऊन आज गावामध्ये तसेच जवळपासच्या गावांमध्ये पाणी पुरवठा हा पुरेशा प्रमाणात होत असून गावकरी आणि जनावरांना व्यवस्थित व चांगला पाणी पुरवठा होत आहे. भर उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याचं पाणी तसंच पशुधनाच्या संगोपनासाठी पाणी उपलब्ध झाल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल, नंदुरबार. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ब्रिस्टोल इथं श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होणार होता, मात्र पावसामुळे सामना अजूनही सुरू होऊ शकलेला नाही. प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथल्या नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. वाण नदीतला प्लास्टिक कचरा काढून नदी स्वच्छ करण्याचं काम गावातले नागरिक जोमानं करत आहेत. आतापर्यंत जवळपास 20 टनपेक्षा जास्त कचरा नदीतून काढण्यात आला आहे. या मोहिमेत गावातल्या महिला तसंच लहान मुलांनी देखील सहभाग घेतला असून यामुळे नदी परिसरात जैवविविधता कायम राहण्यास मदत होणार आहे.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज राफेल नदालचा सामना रॉजर फेडरर सोबत होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालनं केई मिशिकोरीला 6-3, 6-3 आणि रॉजर फेडररनं स्टेनलास बावरंकीला 7-6, 4-6, 7-6, 6-4 पराभूत केलं. महिलांच्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाची एस वार्टिनची लढत अमेरिकेच्या अगांडा निलिमोवा हिच्याशी तर ब्रिटनच्या जोहाना कांटाचा सामना झुकसलिव्याच्या मार्किटासोबत होणार आहे. नैऋत्य मोसमी पाऊस उद्या केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरवर्षी साधारणपणे 1 जूनला मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये होतं, मात्र यावर्षी 1 आठवड्याच्या विलंबानं तो केरळत पोचत आहे. त्यानंतर 1-2 दिवसांच्या अंतरानं पाऊस संपूर्ण ईशान्य भारतात पोचेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मोसमी पावसाला मुळातच उशीर झाल्यानं संपूर्ण दक्षिण भारतात पावसाची सुरुवात व्हायला विलंब लागेल असा अंदाज आहे. 8 तारीख को सब सिच्युएशन अच्छी हो जाएगी केरला में मॉनसून ऑनसेट के लिए. तो अगर हम मॉनसून ऑनसेट का लाइन देखते हैं तो अभी भी श्रीलंका के ऊपर से जा रहा है ये ग्रीन लाइन. 8 तारीख तक हम एक्सपेक्ट करें ये लाइन थोड़ा आगे जाके केरला को टच करेगा और उसके 1-2 दिन बाद हम एक्सपेक्ट कर रहे हैं ये मॉनसून अराइव करेगा नॉर्थ ईस्ट में. इस बार डेफिनेटली डिलेड ऑनसेट है क्योंकि मॉनसून का जो फ्लो है थोड़ा स्लगिश था, वो बिल्डअप जब तक नहीं होगा तब तक केरला तक मॉनसून का फ्लो नहीं आया, इसीलिए डिलेड ऑनसेट है. तापमान अंश सेल्सिअस मध्ये मुंबई कमाल 35 किमान 29, नागपूर 47 आणि 30, पुणे 38 आणि 25, औरंगाबाद 42 आणि 25, नाशिक 37 आणि 25, कोल्हापूर 36 आणि 25, रत्नागिरी 35 आणि 27, सोलापूर 37 आणि 26 आणि अमरावती कमाल 46 आणि किमान 30 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बीबियाणं आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन आणि कृषी विभागानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च 2019 घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचे 4 दहशतवादी ठार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभी उद्यापासून मालदीव आणि श्रीलंकेच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस उद्या केरळमध्ये दाखल होईल हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज जागतिक अन्न सुरक्षितता दिवस. दरवर्षी 7 जून या दिवशी जगभरात अन्न सुरक्षेबाबत जनमानसात जागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. अन्न सुरक्षेबरोबरच पौष्टिक सकस अन्न सर्वांना उपलब्ध व्हावं यासाठीच्या विशेष प्रयत्नासाठी शासकीय पातळीवर सुरु असलेल्या उपाययोजनांविषयी जाणून घेण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार.